तर डेफिनेट इंटिग्रेशन आपलं इनडेफिनेट इंटिग्रेशन सारखंच आहे, फक्त इथं लिमिट्स असतात, अप्पर लिमिट लोअर लिमिट. तर आपण सॉल्व करताना अशा पद्धतीनं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असं सॉल्व करतो. नंतर आपण याच्या 8 प्रॉपर्टीज काल डिस्कस करत होतो. जर दोन्ही लिमिट सारख्या असतील तर आन्सर नेहमी इंटिग्रेशनचं 0 येते, ही पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी, जर आपण लिमिट इंटरचेंज केलं, ए टू बी असेल त्याला बी टू ए केलं, तर इंटिग्रेशनची साईन चेंज होते, जसं इथं मायनस साईन आली. नंतर तिसरी प्रॉपर्टी, इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स असेल तर त्याला आपण ए टू बी एफ ऑफ टी डी टी लिहू शकतो. व्हेरिएबल आपण चेंज करू शकतो, एक्स घ्या टी घ्या, त्यांनी काही फरक पडणार नाही, कारण अल्टिमेटली इंटिग्रेशन सॉल्व करताना आपण लिमिट सबस्टिट्यूट करून त्याचा आन्सर जे आहे ते नंबरमध्येच भेटते, त्याच्यामुळे व्हेरिएबल कोणताही वापरला तरी चालतो. चौथी प्रॉपर्टी, चौथ्या प्रॉपर्टीमध्ये आपण पाहिलं की ए आणि बीच्या मध्ये असा एक तिसरा नंबर असेल सी, तर पूर्ण इंटिग्रेशन ए टू बी असेल तर त्याला आपण दोन पार्टमध्ये असं डिवाइड करू शकतो. आधी पहिला इंटिग्रेशन ए टू सी घ्यायचा आणि दुसरा इंटिग्रेशन सी टू बी घ्यायचा आणि दोघांची ऍडिशन घ्यायची, ही चौथी प्रॉपर्टी. पाचवी आणि सहावी ह्या दोन्ही प्रॉपर्टी सारख्याच आहेत. याच्यामध्ये आपण एक्सच्या ऐवजी रिप्लेस करतोय अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स, ही रिप्लेसमेंट करतोय आपण. म्हणजे इथं ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स आहे, त्याचं तिथं आपण एक्सच्या जागी अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स हे रिप्लेस करतोय. तसंच 0 to a इथं आहे तर 0 लोअर लिमिट आहे, ए अप्पर लिमिट आहे, तर ए प्लस 0 मायनस एक्स. हा 0 नाही लिहिला तरी चालेल, तर आपल्याला इथं भेटते ए मायनस एक्स. एक्स ऐवजी ए मायनस एक्स रिप्लेस जर केला तरी ते इंटिग्रेशनची व्हॅल्यू बदलत नाही, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट सातवी प्रॉपर्टी, 0 to 2a f(x) dx असेल, ही एकच अशी प्रॉपर्टी आहे ज्याच्यामध्ये अप्पर लिमिट जी आहे ती डबल केलेली आहे, 2 times a, तर त्याला आपण असं लिहू शकतो कारण 0 आणि 2a मध्ये a असेल, तर आपण या इंटिग्रेशनला असं लिहू शकतो 0 to a f(x) dx प्लस a to 2a f(x) dx. आणि नंतर या ए टू टू ए ला आपण काल पहिलं सॉल्व केलेलं, त्यांनी 2a - x = t सबस्टिट्यूट करून एक्सच्या जागी आपण इथं t - 2s असं भेटेल. आणि त्याच्यावरनं तुम्ही याला जर का सॉल्व केलं तर फायनली हे आन्सर भेटते. लिमिट जे आहे ते दोन्ही इंटिग्रेशनचं 0 to a 0 to a राहील, एका ठिकाणी एक्स येतो दुसऱ्या ठिकाणी 2a - x येतो, ठीक आहे. नंतर शेवटची प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 8, ही आपण ओरली डिस्कस केली काल, त्याचं एक्सप्लेनेशन प्रॉपरली मी देऊ शकलो नाही टाइम संपल्यामुळे. एकदा परत आठवी प्रॉपर्टी आपण रिवाइज करून घेऊ. बघा, ह्या प्रॉपर्टी मध्ये स्पेशालिटी अशी आहे की इंटिग्रेशनचं जे लिमिट आहे ते मायनस ए टू प्लस ए असं दिलंय, निगेटिव्ह ए टू पॉझिटिव्ह ए एफ ऑफ एक्स डी एक्स. तर याचे आपल्याला दोन आन्सर भेटतात, एक तर आपल्याला आन्सर 0 भेटेल किंवा दुसरा आन्सर भेटू शकते 2 times 2 into 0 to a f(x) dx. आता 0 केव्हा भेटते, वेन वेन एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन, ऑड फंक्शन. आणि ये डबल 2 into 0 to a f(x) dx हे आन्सर केव्हा भेटते, वेन एफ ऑफ एक्स इज इवन फंक्शन. आता ऑड आणि इवन फंक्शन कसं ओळखायचं, तर इथं मी नोट म्हणून लिहितोय. जर का आपण फंक्शन मध्ये एक्स ऐवजी मायनस एक्स टाकला आणि त्याचा जर आन्सर आपल्याला निगेटिव्ह एफ ऑफ एक्स भेटला, तर याच्यावरनं आपण असं म्हणू शकतो की एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन. मी काय केलंय,
एक्स च्या जागी मायनस एक्स टाकला तर मला निगेटिव एफ ऑफ एक्स भेटत आहे, आणि जर का एफ ऑफ एक्स एफ ऑफ मायनस एक्स ची व्हॅल्यू एफ ऑफ एक्स एच भेटेल, तिथं निगेटिव साईन नसेल, तर आपण असं म्हणू शकतो की हे जे फंक्शन एफ ऑफ एक्स आहे हे इव्हन फंक्शन आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की साईन ऑफ मायनस एक्स जो आहे तो मायनस साईन एक्स येतो, ओके. म्हणून आपण इथन असं म्हणू शकतो की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साईन एक्स जर असेल तर ते कसं आहे फंक्शन, ऑड फंक्शन. कारण ऑड फंक्शन मध्ये आपल्याला एफ ऑफ मायनस एक्स मायनस एफ एक्स भेटतो, आणि जर समजा आपण कॉस ऑफ मायनस एक्स घेतला तर तो पूर्ण कॉस एक्स भेटतो. तर इथन आपण असं म्हणू शकतो की कॉस एक्स जर एफ ऑफ एक्स असेल तर ते कसं आहे इव्हन फंक्शन, कारण इथं फंक्शन चेंज होत नाही, मायनस साईन मुळे कॉस एक्स राहते. आणि जेव्हा आपण इंटिग्रेशन घेणार तर फॉर एक्झाम्पल समजा इंटिग्रेशनच एक्झाम्पल घेतोय मी, असं मला दिलंय की मायनस पाय टू पाय साईन एक्स डी एक्स, तर स्ट्रेट याचा आन्सर लिहायचं झिरो. का? कारण की साईन एक्स हे कसं फंक्शन आहे, ऑड फंक्शन, आणि ऑड फंक्शनच्या केसमध्ये मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स जर असेल तर आन्सर किती येईल, झिरो. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल इंटिग्रेशन मायनस पाय टू पाय कॉस एक्स डी एक्स असेल तर त्याचा आन्सर लिहू शकतो टू इंटू झिरो टू पाय कॉस एक्स डी एक्स. ओके, हे आपण लिहिलेलंच आहे टू इंटू, आणि झिरो टू ए होते लिमिट, लिमिट चेंज झाली एफ ऑफ एक्स ऐवजी इथं कॉस. मग याला आपण सॉल्व करू शकतो पुढे, टू इंटू कॉस एक्स इंटिग्रेशन साईन एक्स येते, आणि झिरो टू पाय लिमिट अप्लाय करा, टू इंटू साईन एक्स साईन पाय असतो झिरो, आणि साईन झिरो पण झिरो, सो द आन्सर इज झिरो. आता तुम्ही म्हणाल सर याचंही आन्सर झिरो कसं काय आलं, तर हे इंटिग्रेशनचा आन्सर झिरो आलाय, हे नेहमी झिरो असते. ठीक आहे, ऑड फंक्शन असेल तर अशा पद्धतीने आपण आन्सर काढू शकतो. हा, ही झाली एट प्रॉपर्टी. आता आहे आठ चा आठही प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एस्पेशली आठव्या प्रॉपर्टीवर खूप सारे क्वेश्चन विचारले जातात. आणखी एक मला शॉर्टकट डिस्कस करायचा आहे. हा शॉर्टकट अतिशय महत्वाचा आहे. दरवर्षी माझा असा एक्सपिरियन्स आहे की या टाईपचा क्वेश्चन एक तरी असतोच. तो शॉर्टकट बघा, आपल्याला बुकमध्ये त्यांनी सॉल्व्ह पण करून दाखवलेत एक्झाम्पल त्या शॉर्टकटचा वापर करून. बघा हा शॉर्टकट आहे. जर समजा आपल्याला असं दिलंय इंटिग्रेशन ए टू बी, न्यूमरेटर मध्ये दिलाय एफ ऑफ एक्स, डिनॉमिनेटर मध्ये दिलाय एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ अपर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स, लोअर लिमिट प्लस अपर लिमिट मायनस एक्स डी एक्स, असं जर दिलेलं असेल तर डायरेक्ट काय घ्यायचं याचा आन्सर, अपर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवाइडेड बाय टू. पण आधी तो या फॉर्मॅटमध्ये प्रश्न असला पाहिजे. प्रश्नामध्ये वर एफ ऑफ एक्स आहे, खाली एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स असेल. तर याचे काही एक्झाम्पल्स बघू आपण. एक्झाम्पल नंबर वन बघा. आता इथे यांनी एक क्वेश्चन दिलाय इंटिग्रेशन वन टू टू रूट एक्स अपॉन अंडर रूट ऑफ थ्री मायनस एक्स प्लस अंडर रूट एक्स डी एक्स. आता बघा या रूट एक्स ला आपण एफ ऑफ एक्स म्हणू शकतो, हा पण इथं एफ ऑफ एक्स आहेच.
आणि हा 3 मायनस एक्स कसा आला ए प्लस बी मायनस एक्स म्हणजे 1 + 2 = 3 मायनस एक्स म्हणजे हा काय झाला एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स तर याचा आंसर स्ट्रेट आपल्याला भेटते अपर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2 तर 2 - 1 = 1/2 हे झालं याचा आंसर बघा अशा टाइपचा जर क्वेश्चन आला तर तुम्ही 5 ते 10 सेकंदात आंसर काढू शकता म्हणून तुम्हाला हा फॉर्मॅट आधी समजला पाहिजे फंक्शन एफ एक्स आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये एफ एक्स प्लस एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स असं जर दिलं असेल तर अपर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2 असं डायरेक्ट आन्सर आपण लिहू शकतो तर क्वेश्चनचा फॉर्मॅट आधी तुम्हाला हा लक्षात यायला पाहिजे आता इथं हा क्वेश्चन बघा 1/(integration π/6 to π/3 1/(√cot x/dx) आता इथं मात्र डायरेक्ट त्या फॉर्मॅट मध्ये हा क्वेश्चन नाही पण आपण जर का कॉटेक्स ला असं लिहिलं π/6 to π/3 आपल्याला माहिती आहे की कॉटेक्स जो आहे तो असतो cos x upon sin x तर इथं आपण कॉटेक्स ला cos x upon sin x जर लिहिलं तर इथं अंडर रूट मध्ये येईल √cos x upon √sin x कारण कॉटेक्स अंडर रूट मध्ये आहे आणि आता क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन आपल्याला असं भेटेल बघा π/6 to π/3 √sin x वर जाईल जो डिनॉमिनेटर असेल आणि इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर √sin x + √cos x dx असं भेटेल आता तुम्ही ऑब्झर्व करू शकता की हा एफ ऑफ एक्स आहे हा पण एफ ऑफ एक्स आहे आणि हा एफ ऑफ अपर लिमिट म्हणजे π/3 + π/6 - x हा फॉर्मॅट आहे तुम्ही बघू शकता की हा π/3 म्हणजे 60 π/6 म्हणजे 30 30 + 60 = 90 - x आणि sin 90 - x cos x असतो त्याच्यामुळे हा फॉर्मॅट मध्ये आहे बस याचा आन्सर लिहिताना अपर लिमिट π/3 मायनस लोअर लिमिट π/6 / 2 हे याचा आन्सर असेल बस याला सॉल्व्ह करा तर हा वरचा 60 - 30 30 राहील π/6 / 2 तर आन्सर येईल π/12 हे झालं याचा आन्सर तर कधी कधी क्वेश्चन डायरेक्टली या स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये दिलेला नसतो मग त्याला त्या स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये लिहून बघायचं येतो का जर खरोखर या फॉर्मॅट मध्ये येत असेल तर आपण डायरेक्टली आन्सर लिहायचं अपर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2 ठीक आहे तर हा शॉर्टकट अतिशय महत्वाचा आहे दरवर्षी एक क्वेश्चन असतोच या टाइपचा प्लीज रिमेंबर इट आता यांनी लिस्टच बनवून दिले हे 5 क्वेश्चन याच्या आधीचे भरपूर सारे क्वेश्चन बघा आता हा पण क्वेश्चन याच टाइपचा आहे हा पण क्वेश्चन याच टाइपचा याचा शेवटची स्टेप शेवटचा आन्सर बघा किती आलाय 5/2 तर अपर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2 आपण डायरेक्ट शेवटच्या स्टेपवर जम्प करतोय तुम्हाला एवढे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची गरज नाही हे सर्व क्वेश्चन त्याच फॉर्मॅटचे आहेत एफ ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स सर्व तर या क्वेश्चनचं पण आन्सर येईल अपर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन 2 या सर्वांचा आन्सर π/4 येईल म्हणजे π/2 - 0 / π/4 सर्वांचा आन्सर तर लक्षात ठेवा हा स्टँडर्ड फॉर्मॅट इथं पण याचा आन्सर डायरेक्टली अपर लिमिट π/2 - 0 / π/4 आन्सर आहे ठीक आहे तर या टाइपचे क्वेश्चन तुम्ही असे शॉर्टकटने सॉल्व्ह करायचे तर आपण डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आतापर्यंत डेफिनेशन पाहिले 8 प्रॉपर्टीज पाहिल्या आणि हा एक शॉर्टकट पाहिला ठीक आहे आणि एस्पेशली आणखी एक शॉर्टकट जो तयार होतोय 8व्या प्रॉपर्टीवरनं तो तुम्हाला डायरेक्ट वापरायचा हा शॉर्टकट नाही म्हणू शकत आपण याला प्रॉपर्टीज म्हणू की जर का फंक्शन ऑड फंक्शन असेल तर स्ट्रेट आन्सर इंटिग्रेशनचं 0 येते पण तिथं ऑब्झर्व करायचं की लिमिट
मैनस ए टू प्लस ए असे असायला पाहिजेत. मैनस जसं इथं आपण घेतले मैनस पाय टू पाय आणि साइन एक्स हा ऑड फंक्शन आहे म्हणून त्याचा आंसर डायरेक्ट झिरो लिहायचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला आता प्रत्येक वेळी फंक्शन ऑड आहे का इवन आहे हे चेक करता आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करायचं, जसं इथं यांनी इथपर्यंत सॉल्व केलंय आणि त्याच्यानंतर आता इथं मायनस वन टू वन लिमिट्स आल्या आणि वन अपॉन वन प्लस टी स्क्वेअर आहे, हे इवन फंक्शन आहे. इवन फंक्शन असल्यामुळे यांनी मायनस वन टू वन ला टू टाइम्स झिरो टू वन लिहिलं. आठवते हा दुसरा फॉर्मॅट इवन फंक्शन साठी, टू इंटू झिरो टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स जर फंक्शन इवन फंक्शन असेल तर. ऑड फंक्शन असेल तर टेन्शनच नाही, डायरेक्ट आन्सर किती येते झिरो. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला निगेटिव्ह टू निगेटिव्ह वाले जर क्वेश्चन दिले असतील, काही क्वेश्चन या टाइपचे बघा. आता हा क्वेश्चन सहावा, मायनस थ्री टू थ्री, नंतर हा क्वेश्चन सातवा, आठवा, नववा, या तिन्ही क्वेश्चन मध्ये म्हणजे सहा सिक्स सेवन एट नाईन चारही क्वेश्चन मध्ये आपल्याला लिमिट कशा दिल्यात, मायनस टू प्लस, मायनस थ्री टू थ्री, मायनस फाय बाय टू टू फाय बाय टू, म्हणजे इथं आपण स्ट्रेट आठवी प्रॉपर्टी वापरू शकतो. आता जिथं जिथं ऑड फंक्शन आहे तिथं स्ट्रेट आन्सर झिरो येईल, पण ऑड फंक्शन ओळखायचं कसं ते आपण मेनली आता डिस्कस करू. तर मी या तीन चार क्वेश्चन पैकी काही क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. याला तुम्ही पाहिजे तर शॉर्टकट नंबर टू म्हणू शकता, ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी नंबर आपण एट डिस्कस केली. प्रॉपर्टी एट मध्ये ऑड फंक्शन असेल तर आन्सर झिरो, इवन फंक्शन असेल तर टू इंटू झिरो टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स. तर शॉर्टकट टू म्हणजेच प्रॉपर्टी एट. आता बघू सिक्स वाला क्वेश्चन, क्वेश्चन नंबर सिक्स. इंटिग्रेशन मायनस थ्री टू प्लस थ्री एक्स क्यूब अपॉन नाईन मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. आपल्याला हे माहिती पाहिजे की दिलेला जो काही फंक्शन असतो त्याला एफ ऑफ एक्स म्हणायचं, एक्स क्यूब अपॉन नाईन मायनस एक्स स्क्वेअर. नंतर एक्सच्या जागी मायनस एक्स ठेवून बघायचा, एक्सच्या जागी मी प्रत्येक ठिकाणी मायनस एक्स टाकतोय तर इथं मायनस एक्सचा क्यूब येईल आणि खाली इथं मायनस एक्सचा स्क्वेअर येईल. मायनस एक्सचा क्यूब घेतल्यावर तो येईल निगेटिव्ह एक्स क्यूब अपॉन नाईन मायनस निगेटिव्ह एक्सचा स्क्वेअर घेतल्यावर तो एक्स स्क्वेअरच येतो. आणि इथे याला आपण असं लिहू शकतो मायनस इन ब्रॅकेट, ही मायनस साईन ब्रॅकेटच्या बाहेर काढली, अपॉन नाईन मायनस एक्स स्क्वेअर. आणि मायनस एक्स क्यूब अपॉन नाईन मायनस एक्स स्क्वेअर हा काय आहे, एफ ऑफ एक्स आहे. म्हणजे इथं आपल्याला असं भेटलं की एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स, म्हणून आपण म्हणू शकतो की एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन. आठवते ना, फंक्शन मध्ये एक्सच्या जागी मायनस एक्स टाकला तर मला निगेटिव्ह एफ ऑफ एक्स भेटत असेल तर आपण म्हणू शकतो की ते फंक्शन ऑड फंक्शन आहे, म्हणून या इंटिग्रेशनचा आन्सर स्ट्रेट किती येईल, झिरो. जास्त विचार करण्याची गरज नाही, फक्त इवन आहे का ऑड आहे ते चेक करणं आवश्यक. बस एकदा ते समजलं की इवन फंक्शन असेल तर मग आपल्याला टू इंटू झिरो टू थ्री घेऊन सॉल्व्ह करावं लागेल इंटिग्रेशन, आणि ऑड फंक्शन असेल तर लॉटरी लागली समजायचं, डायरेक्ट आन्सर येते झिरो. ठीक आहे, सातवा क्वेश्चन. सातव्या क्वेश्चन मध्ये पण मायनस पाय बाय टू टू पाय बाय टू आहे आणि लॉग मध्ये दिलंय. आता इथं पण आपण काय करू, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, डायरेक्ट मी ही स्टेप घेतोय की फंक्शन ऑड आहे का इवन आहे ते चेक करून बघायचं. तर दिलेल्या फंक्शनला एफ ऑफ एक्स म्हणायचं, लॉग ऑफ टू प्लस साईन एक्स अपॉन टू मायनस साईन एक्स, हा झाला आपला एफ ऑफ एक्स. आता एक्सच्या जागी मायनस एक्स टाकून बघा, इथं एक्सच्या जागी मायनस एक्स टाकला तर इथं येईल साईन ऑफ मायनस एक्स आणि खाली पण येईल टू मायनस साईन ऑफ मायनस एक्स. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की साईन ऑफ मायनस एक्स हा निगेटिव्ह साईन एक्स येतो, ही व्हॅल्यू इथं टाकून देऊ आपण. तर इथं याचा आन्सर येईल लॉग ऑफ टू साईन ऑफ मायनस एक्स, आन्सर येईल मायनस साईन एक्स आणि खाली टू मायनस साईन ऑफ मायनस एक्स, आन्सर मायनस साईन एक्स येईल आणि ही निगेटिव्ह साईन तर तो प्लस होईल. ठीक आहे, आणि आता तुम्हाला लॉगॅरिदमची एक प्रॉपर्टी इथं वापरायची आहे, ती म्हणजे
लॉग ऑफ एक्स रेस टू एन जर असेल तर त्याला एन इंटू लॉग एक्स असं लिहू शकतो. एक्स चा पॉवर जो आहे तो बाहेर काढतो. राजमुद्रा लेक्चर चालू असताना बाळा गप्पा नाही मारायच्या. सर्वांना व्हिडिओ ऑन करायला लावू का? इथं हा लॉगचा फॉर्म्युला आपण वापरत आहे. जो एक्सचा घातांक आहे, एक्सचा पॉवर जो आहे तो आपण लॉगच्या बाहेर काढू शकतो. तसंच इथं मी काय करतोय बघा, याला लिहिताना टू प्लस साईन एक्स वर शिफ्ट केला आणि टू मायनस साईन एक्स खाली शिफ्ट केला आणि त्याला पॉवर दिला मायनस वन. कारण मायनस वन पॉवर केल्यावर आपण रेसिप्रोकल घेऊ शकतो. आणि ही जी हा जो मायनस वन आहे हा लॉगच्या अंदर असणाऱ्या नंबरचा घातांक आहे, पॉवर आहे. तर हा जो पॉवर आहे आपण लॉगच्या बाहेर काढू शकतो असा. तर ही मायनस वन बाहेर जर काढला मी तर इथं राहील लॉग ऑफ टू प्लस साईन एक्स अपॉन टू मायनस साईन एक्स. आणि याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की आता याचा जे आन्सर भेटलंय ते आहे मायनस लॉग ऑफ टू प्लस साईन एक्स अपॉन टू मायनस साईन एक्स. हा काय होता? एफ ऑफ एक्स. म्हणून हा भेटला मायनस एफ ऑफ एक्स. एफ ऑफ मायनस एक्स हा मायनस एफ ऑफ एक्स भेटला. म्हणून आपण म्हणू शकतो की हा हे पण फंक्शन कसं आहे? ऑड फंक्शन आहे. म्हणून डायरेक्ट लिहायचं की सातव्या प्रश्नाचा आन्सर पण किती येईल? झिरो. हीच आपली प्रॉपर्टी आहे. बघा तुम्ही इंटिग्रेशन जर स्टेप बाय स्टेप सॉल्व करत गेले तर खूप लेंदी होईल, खूप लांब होईल. जर ही प्रॉपर्टी माहिती असली तर फक्त आपल्याला एक्सच्या जागी मायनस एक्स टाकून बघायचं आहे आणि आन्सर एफ ऑफ एक्स एफ ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स येते का चेक करायचं. म्हणजे तो ऑड फंक्शन असेल. आणि आता आपण म्हणू शकतो की इंटिग्रेशनचा डायरेक्ट आन्सर किती येईल? झिरो. कारण ही आपली आठवी प्रॉपर्टी आहे. तर हे चेक करून बघायचं असं. आठवा नववा क्वेश्चन तुम्ही चेक करून बघा आणि बघा किती येते आन्सर. तर नंतर यावर्षी रिडक्शन फॉर्म्युले डिलीट केलेले आहेत. तर हे रिडक्शन फॉर्म्युले आपण डिस्कस करणार नाही. ऍक्च्युली ते खूप सोपे होते, डायरेक्ट शॉर्टकट फॉर्म्युले आहेत ते. तर अशा पद्धतीने आपण डेफिनेट इंटिग्रेशनचा रिव्हिजन कम्प्लीट केले. आता जसं मी तुम्हाला सांगितलंय की हे जे दोन शॉर्टकट बनतात या चॅप्टरमध्ये, एक हा वाला अपर लिमिट मायनस लोअर लिमिट अपॉन टू जे आन्सर येते आणि दुसरा आठवी प्रॉपर्टी, या दोन वरती दरवर्षी क्वेश्चन असतोच. तर प्लीज लक्षात ठेवा या दोन प्रॉपर्टीचा आपल्याला यूज करून क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. ओके, तर आज मी तुम्हाला याच्यावरचं होमवर्क पाठवून देईल डेफिनेट इंटिग्रेशन वरचं. ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचे. कालच्या 30 क्वेश्चन मध्ये काही डाऊट आहेत का? असतील तर पटकन विचारा. मित्रांनो, डाऊट नसतील तर आपण पुढचा चॅप्टर अप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन घेऊन टाकू. या चॅप्टर मध्ये दरवर्षी फिक्स क्वेश्चन असतो JEE मध्ये आणि CET मध्ये पण एक क्वेश्चन फिक्स आहेच. ओके, तर अप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये याला आपण एरिया अंडर कर्व असं पण म्हणतो. तर हा सिंपल टॉपिक आहे एकदम. डेफिनेट इंटिग्रेशनचं अप्लिकेशनच करायचंय. सो अप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. आज किती 5 जण आलेत ना. मी आता दररोज तुमचं अटेंडन्स घेत राहील, स्क्रीनशॉट अटेंडन्सचा. कमीत कमी मला विचारायला बरं होते की किती लोक होते प्रेझेंट. आणि
ओके एप्लीकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आपल्याला एरिया अंडर कर्व हे एक एप्लीकेशन आहे. एरिया अंडर कर्व. आता इथं दोन टाइपचे फंक्शन असू शकतात. एक तर y इक्वल टू एफ ऑफ एक्स असं फंक्शन असेल किंवा दुसरं फंक्शन असू शकते x इक्वल टू जी ऑफ y. तर या दोन्ही केसमध्ये आपण एरिया अंडर कर्व कसा काढायचा ते आपण डिस्कस करतोय. तर पहिल्या टाइपचं फंक्शन आहे टाइप वन, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. असं जर का फंक्शन दिलं असेल तर याचा ग्राफ जो आहे या फंक्शनचा y इक्वल टू एफ ऑफ एक्स समजा मला असा भेटलाय y इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि इथं x ची व्हॅल्यू आपण घेतोय x इक्वल टू a आणि दुसरी व्हॅल्यू घेतोय x इक्वल टू b. तर या a पासून तर b पर्यंत x इक्वल टू a टू b पर्यंत या कर्वच्या खाली असलेला एरिया त्यालाच आपण म्हणतो एरिया अंडर कर्व. जर का आपल्याला काढायचा असेल तर स्ट्रेट आपण अशा पद्धतीनं एरिया अंडर कर्व हा जो आहे हा काढायचा असेल तर आपण असं म्हणतो की एरिया बिटवीन y इक्वल टू एफ ऑफ एक्स हा कर्व नंतर x ऍक्सिस नंतर x इक्वल टू a ही लाईन आहे x इक्वल टू a आणि दुसरी लाईन येईल x इक्वल टू b. x इक्वल टू a आणि x इक्वल टू b यांच्यामधला जो एरिया आहे तो काढण्याचा फॉर्म्युला आहे एरिया इज इक्वल टू इंटिग्रेशन a टू b एफ ऑफ एक्स डी एक्स किंवा त्याला तुम्ही एफ ऑफ एक्स ऐवजी वाय पण लिहिला तरी चालेल. वाय म्हणजेच एफ ऑफ एक्स आहे. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. तर हा आहे पहिला फॉर्मॅट जिथं एरिया बिटवीन द कर्व वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स ही कर्व आहे आणि ह्या दोन लाईन आहेत एक्स इक्वल टू ए एक्स इक्वल टू बी ज्या की इंटिग्रेशन मध्ये लोअर लिमिट आणि अपर लिमिटचं काम करतात आणि एक्स ऍक्सिस तर यांच्यामधला जो एरिया आहे हा आपण असा काढतो इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. ठीक आहे. आणि दुसऱ्या टाइपचं फंक्शन जे आहे या फंक्शनला जनरली मी नाव देतो हॉरिझॉन्टल फंक्शन. का हॉरिझॉन्टल म्हटलं कारण की त्या फंक्शनच्या खाली आणि एक्स ऍक्सिस यांच्यामधला एरिया काढायचा आहे. आणि टाइप नंबर टू मध्ये आपल्याला जे फंक्शन आहे ते भेटते एक्स इक्वल टू जी ऑफ वाय. याला आपण म्हणतो जनरली व्हर्टिकल फंक्शन. व्हर्टिकल फंक्शन मध्ये ग्राफ बघा कसा येतो. इथं एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि असा व्हर्टिकल ग्राफ येतोय. ये हा आहे एक्स इक्वल टू जी ऑफ वाय. आणि आता इथं वायच्या लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट वाय इक्वल टू सी आणि y इक्वल टू d अशा दिल्या असतील आणि हा दिलाय आपल्याला y ऍक्सिस आणि हा कर्व x इक्वल टू जी ऑफ y. तर यांच्या मधला हा जो एवढा एरिया आहे हा एवढा एरिया काढण्याचा फॉर्म्युला येईल. म्हणजे असं लिहितोय आपण.